वांगणी परिसरात आरोग्य क्षेत्रात सेवा पुरवत अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपणारे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटप्रमुख तथा माजी उपसरपंच किशोर शेलार यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला. किशोर शेलार हे अनेक वर्ष वांगणी आणि इतरही आजूबाजूच्या परिसरात औषधांचा पुरवठा करत समाज कार्य करून सेवा पुरवत आहे. मितभाषी आणि अत्यंत साधेपणाने समाज हिताचं काम करणारे किशोर शेलार हे किशोर भाई म्हणून सर्वांना आता परिचित आहे. समाजकार्यासोबतच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचं उल्लेखनीय काम असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. 19 एप्रिलला किशोर शेलार यांचा वाढदिवस होता. किशोर शेलार यांच्या वाढदिवशी एका छोटेखाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मान्यवर मंडळींनी किशोर शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. सुरुवातीला वांगणी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा सौभाग्यवती केतकी शेलार यांनी औक्षण केला. सोबतच उपस्थित भगिनींनी देखील औक्षण करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर केक कापून हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी किशोर शेलार यांचा स्नेही वर्ग मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी संपूर्ण वांगणी शहर तसेच बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच किशोर शेलार यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्र परिवारानं उपस्थिती लावून हा सोहळा आणखी रंगतदार केला. या अभिष्ट चिंतन सोहळ्यास भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक अरुण पाटील, भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे, सुधीर म्हात्रे, गणेश पाटील, अंबरनाथ पंचायत समिती माजी सभापती नरेंद्र दशरथ शेलार, शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबळी, युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांच्यासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्साह पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत किशोर शेलार यांच्या वाढदिवसाला असणारी सर्व पक्षीयांची मोठ्या संख्येने लाभलेली उपस्थिती आता चर्चेचा विषय ठरतोय. जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून ओळख असणारे किशोरजी शेलार यांचाच वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि मोठ्या जल्लोषात आजचा हा जो वाढदिवस आहे साजरा करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत ज्यांचा वाढदिवस आहे किशोरजी शेलार उपस्थित असणार आहेत. प्रतिक्रिया घेणार आहोत. सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. काय सांगाल, कशा पद्धतीने आजचा दिवस साजरा करताय, कोणकोण भेटीगाठीसाठी आलो होतं? सर्व राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व मित्र परिवार जो आहे त्यांनी येऊन भेट दिली आणि सर्वांचं एक प्रेमाचं जे नातं आहे ते यातून दिसून आलेलं आहे. उत्स्फूर्तपणे सर्व आलेले आहेत. कुणालाही आमंत्रण केलेलं नाही पण सर्व भेटीसाठी आलेले आहेत. अर्थात किशोरजी, आपण बघतोय वाढदिवस म्हटला की आपण काहीतरी ठरवतो, त्या दिवसापासून काहीतरी पण करतो आपण. काय असं काही ठरवलं आहे आजपासून? नक्कीच, यामध्ये यापुढे जे आज जो प्रेमाचा वर्षाव झाला आहे त्यातून एवढीच ऊर्जा मिळते की यापुढे आणखीन सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी आपण काम करावं व समाजाचं काय देणं लागतो ते ऋण फेडण्यात यावं. आपण पाहतोय पण त्यांनी खरं तर केलेलं आहे वाढदिवसाचं औचित्य साधत. आपण जे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल, अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती, शुभेच्छा देण्यात आलेली आहे, कशा शुभेच्छा देतात त्यांना? नक्कीच, आज समाजात पाहता तर किशोरभाई शेलार यांना जनसामान्यांची ओळख म्हणून ओळखलं जातंय. राजकीय क्षेत्र सोडता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात किशोरभाई शेलार यांचा पुढाकार नेहमीच असतो. तसेच त्यांच्या राजकीय पुढील कारकिर्दीसाठी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. अर्थात वाढदिवस म्हटला की प्रत्येक जणाला वाटतं आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा आणि असाच काहीसा वाढदिवस आपण बघतोय अनेक आपल्या मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या सोबतच या ठिकाणी किशोरजी शेलार यांचा वाढदिवस साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपली बदलापूर. 5% डाऊन पेमेंट तर 95% लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये 35 वर्ष पूर्ण केली आहे. दीपाली ग्रुपचे सर्वे सर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे. यामध्ये 1 RK 1 BHK सह 24 तास पाणी, फॉल सिलिंग, लिफ्ट, गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, CCTV, ओपन पार्किंग, त्याचबरोबर शाळा, बँक, हॉस्पिटल, शॉपिंग मार्केट, पेट्रोल पंप हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय? मग वाट कसली बघताय? प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या.